हात मजबूत करण्यासाठी, दिलीपरावजींना अमितजींना साथ देण्यासाठी, शिवराज पाटलांचे विचार जोपासण्यासाठी आपण मंडळींनी काँग्रेसला मतदान करावं आणि आमच्या या 70 च्या 70 उमेदवाराला आपण निवडून द्यावं अशी विनंती करून मी माझी रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद. राज्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या जाहीर सभेला सभेचे अध्यक्ष तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री माननीय नामदार विलासरावजी देशमुख साहेब आजच्या जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित राहिलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री माननीय आमदार गुलाम नबी आझाद साहेब या जाहीर सभेला उपस्थित असलेले आपले दुसरे लोकप्रिय लाडके नेते माननीय आमदार दिलीपरावजी देशमुख साहेब ज्यांचं मनोगत आपण ऐकलं. नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही काय केलं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही काय करणार आहोत त्याची सुंदर मांडणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेले आपल्या लातूर शहराचे लोकप्रिय आमदार युवा नेते माननीय अमित भैया आता ज्यांचं भाषण झालं ते आमदार बसवराजी पाटील मुरुंबकर साहेब लातूर ग्रामीणचे आमदार वैजनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार एम शेख साहेब या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित असलेले सर्व माजी आमदार चंद्रशेखर भोसले साहेब आहेत चिखलीकर साहेब आहेत विनायकरावजी पाटील साहेब आहेत शिवाजीराव कवेकर साहेब आहेत सर्व माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बेंद्रे साहेब शहर काँग्रेसचे अध्यक्ष संमतबाई साक्षरता परिषदेचे अध्यक्ष जवर काका उपस्थित असलेले स्टेजवरचे सर्व नेते आणि या सभेला प्रचंड संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी हा प्रचाराचा जाहीर सभेचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी मुद्दाम गुलाम नबी आझाद साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. गेले 2-2.5 वर्ष पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेर सुद्धा